जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे पर्युषण महापर्वानिमित्त रविवारी भगवान महावीर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे पर्युषण महापर्वानिमित्त भगवान महावीर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. गुजराती भवन इथं भगवान महावीरांच्या जन्मापूर्वी माता त्रिशला यांनी पाहिलेल्या 14 स्वप्नांचं प्रदर्शन चांदीच्या मूर्तीच्या स्वरूपात करण्यात आलं. भगवान महावीर यांची चांदीच्या नारळाच्या स्वरूपातील मूर्ती चांदीच्या पाळण्यात ठेवून पाळणात झुलवण्यात आला. दरवर्षी भाविकांच्या घरी पाळणा घेऊन जाण्याची पद्धत असते, त्याप्रमाणे यावर्षी पाळणा प्रवीण सोलंकी यांच्या घरी घेऊन जाण्याचे आदेश मंदिराकडून देण्यात आले. गुजराती भवन इथं दिवसभर जैन समाज बांधवांनी पाळण्याच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. हा कार्यक्रम प्रशम प्रभाश्रीजी यांच्या उपस्थितीत पार पडला. जन्मवचनानंतर सर्व भाविकांना प्रसाद म्हणून पंजेरी आणि नारळ देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश संकलेचा, गौतम वेद, इंदरमल जैन, जितेंद्र अक्राणी, कल्पेश मालू, राजेंद्र कासवा, चेतन बाफना, भागचंद कोचर आदींनी परिश्रम घेतले. पर्वाधिराज पर्युषण महापर्व के अंतर्गत आज भगवान महावीर जन्म वांचन के उपलक्ष्य में पालना जी घर पर ले जाने का लाभ दिया जाता है. उसी श्रृंखला में आज प्रवीण कुमार जी, बाबूलाल जी सोलंकी परिवार ने पालना जी अपने घर पर लेकर आए हैं और पूरा समाज, संघ, सावक साविका, भाई बहन सभी पालना जी के दर्शन के लिए उनके घर पर आज आ रहे हैं और वहाँ वहीं पर परमात्मा की भक्ति भी रखी गई है. सभी को पधारने की विनती.